झाले. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याला, तू सांगते डिझेलचे भाव दादा 52 वरून 92 केले. कोण माया बापानं केले का? तुमच्या बापानं केले का? ह्या दाढीवाल्यानं केले. कोण केले? बरं, आता 2024 ले यायच्यापाशी मुद्दे नाही आहे का? लोकायले का म्हणून मत मागाव? मग यायनं पक्ष फोडले. सुरत मार्ग गुवाहाटी. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं, ठीक आहे, पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री त्याची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्यांचे आमदार कसे चोरून न्यायचे? इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे दाबले ना खरेदी करायसाठी. हा, तुम्हाला वॅक्सिन दिलं. अरे कुठं कुठं फोटो नाही लावले जी? ते वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो. हा, त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो. हा, पेट्रोल पंपावर फोटो. म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते झालं. एक फोटो इथं बी लावून दे. हेच जागा काय ठेवली आमची? अरे टीव्हीचं चॅनल बदलूशे लागते तो आला का? आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले. आणि सेल्फी पॉईंट लावला, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला. 6.5 लाख रुपये खर्च आहे. कोणाच्या पैशात लावाय माहित आहे का तो? तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले. एक लोक सेल्फी पॉईंट नाही काढत, कुत्रे मुतून चालले सगळे त्याच्या. आणि आपण एका अनपढ पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला, हे लक्षात ठेवा. का यायनं दुसरा पक्ष फोडला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटपाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं. पण मी तुम्हाला सांगतो का, येणाऱ्या 7 तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा, एवढं मतदान करा का, जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागणं, सकाळी 7 वाजता काउंटिंग सुरू होईल, तर चोरून नेलेलं घड्याळ 10:10 बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ, बंद पडलेलं घड्याळ 2 दिवसात पवार साहेबाच्या चरणी यायला आणून द्या लागल. आणि ते घड्याळ एकच माणूस चालू करू शकते, त्याची चाबीच मान्य पवार साहेबाच्या हाती आहे. आणि पवार साहेबाच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या. बमाड चक्रा मारून राहिला इथं सभा तिथं. आणि टार्गेट कोण? पवार साहेब. काऊन टार्गेट पवार साहेबाला करून राहिले माहित आहे? त्याले माहित आहे महाबंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे 273 उमेदवार आले नाही आणि 10-15 उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे, तो म्हणजे माननीय शरद पवार साहेब. माणूस सकाळी पाठवाचा लंकेत, शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन 3 वाजता वापस आणायचा कसा? हे पवार साहेबालाच विचारा. म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा, ठीक आहे. आमचं घड्याळ बी वापस आणू आपण. आणि येणाऱ्या 4 तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू. आमच्या विदर्भात आता मतदान झालं, ठीक आहे, 11 जागा झाल्या. 11 जागापैकी 8 ते 9 जागा येते. त्याच्यात नितीन गडकरी साहेबाची स्वतःची सीट डामाडोल आहे. एकट 50,000 पडत नाही तर निवडून येईन असं वातावरण आहे. एवढे लोक चिडून आहे, एवढे लोक चिडून आहे का? तुम्ही मी फिरलो गावोगाव. 3 नंबरचं बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील. 3 नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या 7 तारखेला मतदान करायचं आहे. आणि प्रत्येकानं 10-10 मताची जबाबदारी घ्या. प्रत्येकानं 10 मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा. ही जबाबदारी तुमची आहे. आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे. मी चंद्रपूरला सभा झाल्या, तिथचे लोक काय म्हणे माहीत आहे? मुनगंटीवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वैर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे. एवढं विरोध. अरे या मोदीनं आता 3 दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा 2000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही. आमचा 1,76,000 करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात प्लांट येणार होता, तो गुजरातला नेला साल्यानं. टाटा एअरबसचा प्लांट नेला. बरं हे तर सोडा, आमच्या गडचिरोलीत हत्ते होती, हत्ती. ते हत्ती जे आहे का ने, ते हत्ती त्या मुक्याच्या पोट्याला पसंत आले ढेबऱ्याला. ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं?
त्याच्यासाठी हत्ती नेले, संभाजीनगरचे वाघ नेले, अरे बा सगळंच कोणा याचं दाब त्याचं दाब न साजरा कर, याचं लिपिस्टिक घे, तिचे कानातले घे, दुसऱ्याचे नाकातले घे, माया गुजरात साजरा कर, नसल होत आम्हाला सांग, पवार साहेबांना दे म्हणा गुजरात डेव्हलप करून दाखवतो, दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू, इकडून ने तिकडून ने। म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे, आपल्याला मिनिमम बॅलेन्स लावलं, अकाउंटवर 1000 रुपये नसन तर 250 रुपयाचा डल्ला मारते, आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर, पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद, घ्या शेकून मग गरम फडक्यानं, जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या 7 तारखेला सुप्रियाताई यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजय करायचा आहे। मी एवढंच बोलतो, आपले पोटे स्टेटस ठेवते, अबकी बार 400 पार, अबे तुया बापाची कांद्याची बोरी 400 पार नाही चालली, तू का स्टेटस ठेवून राहिला। म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे, याला न्याय या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला इंडिया अलायन्सची एक एक जागा मजबूत करायची आहे। म्हणून बारामतीतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताने विजय करा, इथंच मी थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।